मुंबई पदवीधर मतदारसंघाची निवडणूक येत्या 26 जून रोजी होत आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे, आदित्य ठाकरे यांचा आशीर्वाद घेऊन या निवडणुकीत मी माझा स्वतःचा उमेदवारी अर्ज भरला आहे. आणि या निवडणुकीमध्ये हा मतदारसंघ शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ आहे. गेले 5 टर्म हा मतदारसंघ शिवसेनेकडेच आहे आणि तो ह्यावेळी देखील शिवसेनेकडेच राहील याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज मी माझं संकल्प पत्र जाहीर करत आहे आणि त्याची सुरुवात माझ्या पक्षाचे प्रमुख आणि माझे मतदार उद्धवसाहेब ठाकरे यांना पहिलं माझं संकल्प पत्र देतोय की ह्या पदवीधर मतदारसंघात मी काय करू इच्छितो याच्या बाबतीतला थोडक्यात आढावा मी माझ्या संकल्प पत्रात मांडलाय. माझी ओळख ही मी त्याच्यातनं दिलेली आहे. गेले 3 टर्म शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने मी शिवसेनेचं प्रतिनिधित्व विधान परिषदेत करतोय आणि हे करत असताना मी आमदारांमधून हे प्रतिनिधित्व करत होतो. महाराष्ट्रातले विविध प्रश्न मी विधान परिषदेत मांडले. वेगवेगळ्या समस्या वेगवेगळ्या गोष्टींवरती मी आवाज उठवला. परंतु ह्यावेळेला मतदारसंघ बदललेला असल्यामुळे त्या मतदारसंघाच्या बाबतीत माझ्या मनात काय आहे, माझ्या पक्षाची विचारधारा ह्या मतदारांपर्यंत पोचवून आपण कसं ह्या मतदारांना आपण त्यांच्या बाबतीत काय करणार आहोत हे या संकल्प पत्रात सांगितलं आहे. माझे दुसरे मतदार आदित्य ठाकरे देखील इकडे आलेले आहेत आणि ह्या दोघांच्या साक्षीने मी आज माझ्या संकल्प पत्राचं अनावरण करत आहे. मला असं वाटतं की उद्धवसाहेबांनी आणि आदित्य साहेबांनी माझे मतदार म्हणून आणि माझ्या पक्षाचे प्रमुख म्हणून मला आशीर्वाद दिलेलेच आहेत. परंतु प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात शिवसेनेने नेहमी रेकॉर्ड केला आहे. मागच्या एका निवडणुकीत आम्ही 91 मतांपैकी 98% मतं आम्ही घेतलेली होती आणि त्यामुळे ह्या मतदारसंघावरचा शिवसेनेचा शिक्का हा आणखीन मजबूत व्हावा यासाठी निवडणूक मी लढत आहे. धन्यवाद. हिंदी में ही बता दीजिए, आज आप अपना संकल्प पत्र जारी कर रहे हैं, क्या कहना चाहेंगे? आज मैं शिवसेना के पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे, हमारे दूसरे नेता युवा सेना प्रमुख आदित्य जी ठाकरे, इनके मार्गदर्शन में मैं मेरा आज संकल्प पत्र यहाँ पर मेरे मतदारों को देता हूँ और मैं 3 टर्म इस विधान परिषद में शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे जी के आशीर्वाद से जा चुका हूँ. इस बार मैं पदवीधर मतदार संघ से जा रहा हूँ और पदवीधरों के लिए मेरे मन में क्या है, मेरे पार्टी की विचारधारा क्या है, हम क्या करना चाहते हैं, ये इस संकल्प पत्र के द्वारा मैं मेरे मतदारों को बताना चाहता हूँ और मैं मतदारों का आशीर्वाद चाहता हूँ कि वो ये संकल्प पत्र पढ़े. इस पारंपरिक सीट को शिवसेना ने लगातार 5 बार जीता है, ये 6वीं बार है जहां ये सीट फिर से हम जीतने जा रहे हैं. इस रिकॉर्ड ब्रेक कॉन्स्टिट्यूएंसी का प्रतिनिधित्व मुझे करने मिल रहा है, ये मैं मेरा भाग्य समझता हूं और मैं मेरे मतदाताओं को ये आह्वान करता हूं कि इस संकल्प पत्र को देखें और आज तक जो प्यार आपने इस मतदार संघ को दिया है ऐसा ही प्यार इसके आगे दे. आज मैं मेरे दोनों मतदाताओं के द्वारा इस संकल्प पत्र का अनावरण कर रहा हूं. एक मिनट.
आत्ताच आपण मुंबई पदवीधर मतदारसंघाचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार अनिल परब ॲडव्होकेट आहेत, त्यांच्या मी वचननामा म्हणा किंवा निवडून आल्यानंतर काय कामं करायची याचा संकल्प त्याचं लोकार्पण केलेलं आहे. या मतदारसंघाचं वैशिष्ट्य असं की इथे सर्व सुशिक्षित आहे आणि अनिल तुम्ही माझा मतदार म्हणून उल्लेख केला त्याच्याबद्दल धन्यवाद देतो, म्हणजे माझं सर्टिफिकेट खरं आहे. नाही म्हणजे बाकी काय मला म्हणायचं नाही आहे पण खरं आहे. या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर पहिल्यांदा आमचे ज्येष्ठ नेते प्रमोद नवलकर त्यांनी या मतदारांचं प्रतिनिधित्व केलं होतं. अत्यंत सुसंस्कृतपणे आणि त्यांचं भाषा प्रभुत्व हे सर्वांना माहिती आहे. सुशिक्षित मतदार जे आहेत त्यांचे काही वेगळे प्रश्न असतात, ते सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न त्यांना भेडसावत असतातच, पण शिकल्यानंतर पुढे काय करायचं, पदवी मिळाल्यानंतर पुढे काय करायचं हा एक मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा असतो. या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करताना शिवसेनेने सातत्याने हा प्रयत्न केलेला आहे आणि आता या सर्व अनुभवातून आणखीन पुढचा टप्पा आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करतो. त्यांच्यासाठी सुद्धा काही वचनं अनिल परब यांनी दिलेली आहेत. मी मुंबईतल्या तमाम पदवीधर मतदारांना हात जोडून विनंती करत आहे की जसं गेले जवळपास 5 टर्म तुम्ही आपले आशीर्वाद मतांच्या रूपाने शिवसेनेला दिलेले आहेत. शिवसेना आणि मुंबईकर हे नातं वेगळं मी काही सांगण्याची गरज नाही आहे, तर त्या नात्यालाच आम्ही अधिक दृढ करू आणि आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या प्रामाणिकपणाने सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू. मी आवाहन करतो आहे, विनंती करतो आहे की आजपर्यंत जसे आशीर्वाद तुम्ही शिवसेनेच्या पाठी उभे केले तसेच आशीर्वाद पुन्हा एकदा याही वेळेला तुम्ही शिवसेनेला द्याल अशी अपेक्षा करतो. मात्र एक लक्षात घ्या की हे मतदान हे येत्या 26 जूनला आहे आणि 26 जूनला सार्वत्रिक निवडणुकीप्रमाणे सुट्टी नाही आहे. 26 जून हा कामाचा दिवस आहे. तर मी सर्व मतदारांना, माता भगिनींना आणि बांधवांना भगिनींना विनंती करतो आहे की आपण कार्यालयात जाण्यापूर्वी, आपल्या कामाला जाण्यापूर्वी मतदानाचं कर्तव्य बजावून शिवसेनेला आशीर्वाद देऊन आपण आपल्या कामाला जावं ही मी त्यांना हात जोडून विनंती करतो. नाही बिघाड नाही झाला. आज आम्ही त्याच्याबद्दल जो काही थोडंसं काय होतं, एक साहजिक आहे ही गोष्ट खरी आहे की संवादामध्ये थोडंशी एक लूज कनेक्शन होतं, कारण मी सुद्धा निवडणूक झाल्यानंतर 7-8 दिवस बाहेर गेलो होतो. दरम्यानच्या काळामध्ये तारखा जवळ आल्या होत्या त्याच्यामुळे सर्व पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले. आज आम्ही कोकण आणि नाशिकच्या बाबतीत जसं दिल्लीतल्या काँग्रेस श्रेष्ठींनी फोन करून मलाही सांगितलं, संजय राऊतने सांगितलं, त्याच्यामुळे तो एक समजवतो आम्ही करतोय, थोड्या वेळात तुम्हाला तो कळेल. त्यातलं आम्ही म्हणून म्हटलं कोकण आणि नाशिकमध्ये आम्ही तो समजवता, तो आता थोड्या वेळात तुमच्या समोर येईल. परंतु एक पुन्हा सांगतो की निवडणूक झाल्या मी इथे नव्हतो. निवडणुकीचे अर्ज भरण्याची वेळ ही टळू नये म्हणून कधीही अर्ज न भरण्यापेक्षा अर्ज भरून ठेवलेला चांगला, म्हणून आम्ही अर्ज भरले होते. खरं म्हणलं सर, मला आता त्याच्यात काही जायचं नाही, खोलामध्ये जे काय आहे मी तुमच्या समोर ठेवलेलं आहे. लोकसभा निवडणुकीला आजही आहे, त्यांच्यासोबत सुद्धा आमचं विचार विनिमय सध्या सुरू आहे. मात्र यावेळीची त्यांना गेल्या वर्षीच मी सांगितलं होतं की शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आम्ही लढवत आहोत, परंतु याच्या पुढे जाऊन जो काही आमचा एक मनोमिलाप असेल किंवा समझौता असेल तो आम्ही प्रामाणिकपणाने पार पाडू. उधर इसके अलावा जम्मू कश्मीर में पिछले 3 दिन में 3 बड़े आतंकी हमले हुए हैं, अभी भी सर्च चल रहा, घटनाएं रुक नहीं रही, लोगों की जाने गई. किसकी जिम्मेदारी है? अब की बार वाले कहां गए? अभी बार बार वहां हमले हो रहे, इसके बावजूद अब की बार वाले वहां जा नहीं रहे हैं. कल परसों मोहन जी भागवत उन्होंने भी कहा कि मणिपुर जल रहा है, 1 साल के बाद, खैर उन्होंने कहा तो सही, क्या अब भी प्रधानमंत्री वहां नहीं जाएंगे, गृहमंत्री वहां नहीं जाएंगे? कश्मीर तो उन्होंने पूरे चुनाव प्रचार दरमियान एक
बड़ा प्रचार किया था 370 आर्टिकल हमने निकाला, उसकी सच्चाई भी क्या है मैंने भी रखी थी सबके सामने, और हमारे जो वकील साहब है असीम सरोदे जी उन्होंने भी कहा था, खैर वो बात अभी नहीं करेंगे, लेकिन क्या फर्क पड़ा है कश्मीर में, जाने तो जा रही है और ये तो व्यस्त है सरकार की, सरकार हमने कितने बार तीसरी बार सरकार स्थापन किया, तो तीसरी बार स्थापन किया जरूर, लेकिन आपने अभी का अभी अभी क्या कि पिछले कितने दिन में तीसरी बार हमला हुआ, तीन दिन में तीन हमले हुए हैं, तो जिम्मेदार कौन है? क्या अब भी मोदी जी वहां नहीं जाएंगे कि अब भी वो बाकी जो विपक्ष, हम तो विपक्ष नहीं मानते प्रतिपक्ष कहते हैं, उनको ही खत्म करने में अपना आनंद मनाएंगे? तो जिम्मेदारी उनकी है, अगर उनसे ये सारी बातें नहीं संभाली जाती तो फिर से प्रधानमंत्री होने का उनको कोई अधिकार नहीं। अभी मोहन बाबूने मी आता म्हटलं तसं की एक वर्षाभरानंतर भागवत साहेब बोलले हे सुद्धा कमी नाही थोडं नाही, वर्षाभरानंतर मणिपूर जळते त्याच्या झळा त्यांच्या कार्यालयापर्यंत पोहोचल्या किंवा त्या बातम्या आल्या, ही त्यांची जर का संदेशवाहक यंत्रणा असेल एक एक वर्ष लावणारी तर त्यांनी ती सुधारली पाहिजे, परंतु ते जे बोलले ते प्रधानमंत्री गांभीर्याने घेणार आहेत का? कारण निवडणुकीच्या शेवटी शेवटी आपण बघितलं होतं की स्वतः भाजपच्या अध्यक्ष नड्डा यांनी सांगितलं होतं की आता आम्हाला संघाची गरज नाही, आम्ही भाजप म्हणून समर्थ आहोत, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जो एक पाया मानला जातो त्यांची सुद्धा आता ही गरज संपलेली आहे, आणि मोहन भागवत सारख्या एका ज्येष्ठ नेत्यांनी हे त्यांच्या व्यथा मांडल्यानंतर आता तरी प्रधानमंत्री आणि गृहमंत्री मणिपूरमध्ये जाणार आहेत की नाही, तसंच काश्मीरमध्ये काश्मीर पुन्हा पेटले, काश्मीरच्या बाबतीमध्ये प्रचारात जे ढोल पिटले गेले होते 370 कलम काढलं ते काढलेलं नाही, ते होल्डवर टाकलेलं, हे बाकीच्या गोष्टी ह्या तांत्रिक आहेत ते वकील तुम्हाला सांगतील, पण सातत्याने जेव्हा शपथविधीचे हे सगळे समारंभ सुरू आहेत, काल परवाकडे मोदीजीने घेतला, चंद्राबाबूंनी घेतली शपथ, पण तिथे लोकांचे जीव जात आहेत, मध्ये तर आपल्या सिक्युरिटी फोर्सेसवरती हल्ले झाले, आता तरी तुम्ही लक्ष देणार आहात की नाही, तर तुमचेच तुम्ही ढोल आणि तुमचे रेकॉर्ड प्रस्थापित करण्याच्या मागे लागणार आहात। बघा आज ती मी बातमी थोडक्यात वाचली, ऑर्गनायझरनी खडे बोल सुनावलेले आहेत, देशातल्या मतदारांनी सुद्धा भाजपला खडे चालले आहेत, तर असे खडे खडे सगळं चालल्यानंतर आता तरी भाजप सुधारणार आहे की नाही, का अजूनही आपल्या देशातले जे प्रतिपक्ष आहेत त्यांना संपवण्याच्या मागे ते लागणार आहेत, देशाच्या देशासमोरील संकटांना ते संपवणार आहेत की नाही, का देशातल्याच आपल्या नागरिकांचे जे पक्ष आहेत जे नागरिकांच्या व्यथा लोकसभेत मांडतात विधानसभेत मांडतात त्यांनाच जर काही संपवण्याच्या मागे लागणार असतील तर सरकार हे कुचकाम आहे। प्रचारात इंडिया आघाडी सतत एक मुद्दा मांडत होती की मोदी तीन वेळा भाजपला खडे चालले आहेत, आता मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाही, पण मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यांचं मंत्रिमंडळी स्थापन झालेलं आहे, एनडीए सरकार आहे, तुम्हाला या सरकारचं भवितव्य काय वाटतं? आणि तुम्ही पहिल्या पत्रकार परिषदेत असं म्हटलं होतं की आपण सरकार स्थापन करणं गरजेचं आहे। बरोबर आहे, मी सरकारच्या भवितव्याशी मला काही लेणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याशी आहे, आणि असं चित्र विचित्र याच्याबद्दल मी माझ्या 19 जूनच्या शिवसेनेचा जो वर्धापन दिन आहे त्याच्या बाबतीत मला काय बोलायचं ते मी मनमोकळं बोलेन, पण मला सरकारच्या भवितव्याशी देणं घेणं नाही, मला देशाच्या भवितव्याची काळजी आहे, आणि ज्या पद्धतीने मारून मुटून कारण ते 405 जण होणार होते ते 240च्या आत किंवा 240 वरती अडकले, आणि मग मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालं, तर आता म्हणून मी म्हटलं की आता आज आपण जमलो ते माझ्या शिवसेनेच्या पदवीधर मतदारसंघातील उमेदवार अनिल परब यांच्या वचननाम्याच्या प्रकाशनासाठी जमलेलो आहोत, मी ह्याबद्दल मला जे काय बोलायचं आहे ते माझ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनी 19 जूनला विस्ताराने बोलेल। स्थापना के बाद वोट जिहाद का एक बार फिर आरोप लग रहा है, छोड़ो से बात करो।
काँग्रेसने जिंकले नाना पटोले यांचं वक्तव्य आहे. एक महत्त्वाचा विषय आहे मोदींचं मताधिक्य जे घटलेलं आहे त्यावर भाजपचे नेते असं म्हणत आहेत की जग हळहळलं मोदींना जागा कमी आल्या त्यामुळे आता तुम्ही नेहमी सांगता तसं झालेलं आहे जग हळहळलं कारण एवढं तरी मताधिक्य का मिळालं. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.